आणि नाशिकच्या जागेवरून महायुतीमधला तिढा काही कमी होताना दिसत नाहीये. शिंदे गट आणि भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा नाशिकच्या जागेवर दावा सांगितलाय. नाशिकच्या जागेबद्दल अमोल मिटकरी आणि छगन भुजबळ यांच्या काय प्रतिक्रियेत पाहूयात. नाशिकच्या जागेवर आम्ही दावा त्या ठिकाणी केलेला आहे आणि मला असं कळतंय की भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढण्यास इच्छुक आहेत आणि त्यावर अंतिम निर्णय पक्ष सृष्टी घेतील. छगन भुजबळ स्वतः लढण्यासाठी इच्छुक आहेत. छगन भुजबळ साहेब असतील किंवा मग समीर भाऊ असतील, परिवारातलं कोणतरी असेल. आमच्या अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात, त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमताने ठरवतील की कोण आहे ते. आजच कसं सांगणार, एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून ते मला प्रश्न विचारलं तर कसं काय होईल. त्याला म्हणून तर म्हटलं ना, जर त्याच्या प्रश्नावर कसं उत्तर, जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही ही जागा सुटली का आम्हाला, तोपर्यंत पुढची काही चर्चा होत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.